ती बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णींना 25 जानेवारीपर्यंत दिलासा मिळाला. हायकोर्टाने आदेश दिल्याप्रमाणे पैशांची जुळवाजुळव झाली आहे, पण एवढी मोठी रक्कम देताना मोठी प्रक्रिया असते बँकेची, आणि ज्या प्रक्रियेला आणखी काही काळ लागेल असं डीएसकेने न्यायालयात सांगितले. डीएसकेचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर त्यांना 25 तारखेपर्यंतची मुदतवाढ मिळाली आहे. आणि याच महत्त्वाच्या बातमीसंदर्भात आपण अधिक चर्चा करू आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत आहेत. अजित, पैसे जमवण्यासाठी डीएसकेंना कोर्टानं मुदतवाढ दिली आहे, अधिक काय माहिती समोर येते? गिरीश, न्यायालयाने दिलेली ही डीएसकेंना चौथी मुदतवाढ आहे, चौथा दिलासा आहे. याआधी देखील न्यायालयाने डीएसके कुलकर्णी यांना पैशांची जुळवाजुळव करण्याकरता 2 वेळा मुंबई उच्च न्यायालय, त्यानंतर 1 वेळा सर्वोच्च न्यायालय, आणि आता पुन्हा मुंबई उच्च न्यायालयाने 25 जानेवारीपर्यंतची मुभा दिलेली आहे. डीएसके कुलकर्णी यांच्या वतीनं युक्तिवाद करण्यात आला. या युक्तिवादामध्ये त्यांनी स्पष्ट केलं की जी रक्कम आहे ती जवळपास 51 कोटी रुपये त्यांच्याकडे जमा झालेले आहेत. सिंगापूरवरून एक सिंगापूर एक ब्रांच आहे, एक बँक आहे, त्यांची ब्रांच मुंबई आणि महाराष्ट्रात आहे. त्याच पद्धतीने बँक ऑफ बडोदा अशा 2 ते 3 बँक आहेत ज्यांच्याकडे त्यांना पैसे मिळत आहेत. पण ही प्रक्रिया थोडी मोठी असल्यानं आणि प्रक्रिया सुरू आहे, तर काही तासातच जे संपूर्ण पैसे जे आहेत ते अकाउंटमध्ये येतील, आणि ते पैसे जे आहेत ते शासकीय अकाउंटमध्ये जमा केले जातील, आणि त्या अनुषंगे जे लोकांचे पैसे आहेत ते कसे द्यायचे हे शासनाने ठरवावं, असा युक्तिवाद या ठिकाणी करण्यात आला. आणि पुन्हा एकदा वेळ मागण्यात आली, न्यायालयाने पुन्हा एकदा स्पष्ट केलेलं आहे की डीएसके कुलकर्णी यांच्या अटकेसाठी जे याचिकाकर्ते आलेले आहेत न्यायालयामध्ये, त्यांचा तुमची अटक व्हावी असा कोणताही उद्देश नाहीये, पण लोकांचे कष्टाचे पैसे जे तुम्ही अडकवलेत किंवा तुम्ही समस्येत आल्यामुळे लोकांचे पैसे अडकलेले आहेत, या संपूर्ण गोष्टीवरती लोकांना फक्त त्यांचे पैसे परत पाहिजेत, तुमची अटक नकोय, अशा पद्धतीने न्यायालयाने पुन्हा एकदा सांगितलेलं आहे. एकंदरच हा संपूर्ण खटला जो आहे तो पूर्णपणे भावनात्मक दिशेला वळाला आहे, कारण का न्यायालयामध्ये जे गुंतवणूकदार आहे ते देखील न्यायालयामध्ये येतात. न्यायालयाला वारंवार त्यांनी आज देखील विनंती केली की आम्हाला आमचे पैसे परत पाहिजेत. जेसी कुलकर्णी अडचणीत आहेत ही सगळी गोष्ट मान्य आहे, पण आम्ही देखील मोठ्या अडचणीत आहोत. आम्ही बरेचसे जेसी कुलकर्णीच्या जे फर्म आहेत त्याच्यामध्ये जे रिटायर्ड पर्सन आहेत त्यांनी पैसे गुंतवलेले आहेत. अगदी बरोबर, गुंतवणूकदारांचा मोठा रेटा आहे त्यांच्या मागणीचा, आणि कुठेतरी आता डी एस कुलकर्णींकडे पैसे आलेले आहेत, ते पैसे आता गुंतवणूकदारांपर्यंत जातील, त्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा दिलासा आहे. तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद. श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.